माझी जन्मठेप भाग अकरा प्रायोजक श्री प्रमोद रास्ते चलान आले तीन वाजण्याचा झाला जो तो शेजारच्या बंदीस अधीरपणे विचारी अरे चलान अजून का बरे येत नाही इतक्यात फाटकाकडून म्हणजे तुरुंगाच्या दाराकडून बंदीवानातील काही लोक एकाएकी इकडे तिकडे पळताना दिसू लागले चलान आले काय आले हो हो अगदी दरवाजात किती रे कसे आहेत रे प्रश्नांची आणि उत्तरांची आणि धावपळीची धांदल बंद्यातच नव्हे तर शिपायांचीही कारण बंद्यान इतकेच एकसारखेपणास तेही कंटाळलेले असणार इतक्यात खळ खळ असा अगदी दाट आवाज तालाने उठत अगदी जवळ जवळ येत चालला जो तो बंदिवान एकटा वाथव्याने थव्याने त्या वाटेच्या आजूबाजूस शिस्तीस क्षणभर लाथाडून दडून बसत आहे आले चलान आले कोणी अत्यंत उग्र कोणी कठोर कोणी भयंकर कोणी बळकट कोणी काळे कुट्ट आणि मधून मधून दर्शनीयही असणाऱ्या स्वरूपाची आणि मुद्रेची ती मनुष्ये कोणी छाती काढून ताट कोणी एखादा पराक्रम करून यावे तसे दण दण पाय आपटीत कोणी नमयती व गतीर्धरित्रीम अशा आयटीत तर कोणी दुखाने मान खाली घालून लज्जेने भीत भीत वर खाली पाहात दोन व्यवस्थित रांगांनी शिपायांच्या हडेल हप्पीत चालण्याचा चालताना आणि त्यांच्या बिड्यांचा तो खळ खळ आवाज त्यांच्या त्या ताल धरताना मनास खरोखरच एक प्रकारची भयंकर गम्मत वाटल्याविना राहत नसे पटाईत दरवडे खोर, तो पहा एक उग्र मुद्रेचा मिशा दाढी आणि वाढवलेले लांब केस यांच्या राठ आणि रानटी प्रभावळीत बटबटीत बत आणि क्रूर असे ज्याचे नेत्र गर गर घुमतायत तो सिंधी मुसलमानांतील एक पटाईत दरवडेखोर बंदींची वस्त्रे देखील मोठ्या डौलाने बांधून पायातील बेड्या कमरेस सहज खेळवून आपले अंथरूण काखोटीस मारून मारे हसत आणि कोणास तरी हाक मारीत मोठ्याने बोलत एखाद्या विजयी वीराप्रमाणे चाललाय शिपाई सांगतात की दोन वेळा काळे पाण्यावर जाऊन आला आणि आता जन्मठेपीवर काळे पाण्यास जात आहे तो स्वतः सांगतो की त्याने काळे पाण्यावर मागे जमादारी केली आहे आणि असा दरारा बसवला आहे की एका ठेवलेल्या बंदीवान मुलास त्याच्या एका शत्रूशी त्याच्या परवानगी विना लढिवाळपणे बोलण्याच्या अपराधासाठी त्याने काठीच्या एका घावासरशी डोके फोडून जो खाली पाडला तो तो दुसऱ्या दिवशी मरून गेला पण दरडीवरून काम करताना तो मुलगा पडला म्हणून रिपोर्ट देऊन हा दुष्ट जशाचा तसा मोकळा झाला काळे पाण्यास माझी जमादारी ठेवलेली आहे गेलो की जमादार झालोच असे सांगून आणि अमके साहेब तमके साहेब अशी मोठमोठी नावे घेऊन तो बंदिवानांतील नवागतांस थक्क करून टाकी इतके की त्यांच्यातील पोरसवदा बंदीवान आणि जान्स अजून हृदय म्हणून काहीतरी उरलेले असल्याने काळे पाण्याच्या शिक्षेची लज्जा पुढे कसे दिवस जातील ही चिंता वाटत होती असे इतर बंदी तो पुढे खरोखरच जमादार होऊन आपणास काहीतरी आधार देईल म्हणून त्याची येत पासून सेवा आणि हांजी हांजी करी वाटेतून ही बंदीवानांची टोळी येत असता कोणी केळी नारळ खाऊ पैसे स्टेशनावरून दान देत त्यापैकी पैसे मिळाले असता हे बंदीवान त्या जमादारास देऊन टाकीत आणि गुपचुप त्याचे पाय रगडीत तोही तुम्हास डिगिन साहेबास नाहीतर त्या मॉन्टफर्ड साहेबास सांगून आत्ताच मुकादमीचे काम देववीन इत्यादी वाटेल ती नावे घेऊन वाट्टेल त्या बाता झोकीत आपल्या उपभोगेच्छेस त्यांच्या साधेपणाचा बळी घेत असे बहिणीस भोसकले ते पहा मिसरूडही न फुटलेले अठरा एकोणीस वयाचे एक पोर भांग पिणाऱ्यांच्या संगतीत पडून एक दिवस भांगेच्या नशेत आपल्या बहिणीने शिवी दिली म्हणून चाकूने त्याने तिला भोसकली तो ती ठारच झाली आणि आता भीत भीत अंथरुणाच्या भाराखाली अर्धे वाकत बेडी उचलता उचलत नाही म्हणून लंगडत लंगडत रडत ते चालले आहे भीती ही की आता एकदा काळे पाण्यावर गेलो म्हणजे माझे गाव आणि स्वजन मला पुन्हा कुठले दिसणार या दोन टोकांमध्ये उग्रतेच्या लज्जेच्या निर्लज्जतेच्या आणि क्रौर्याच्या विविध प्रतिक्रमांक वार लावलेल्या त्या हिडीस मिरवणुकीत खळ खळ करीत चालत आहेत त्या पहा पाहता पाहता मिरवणूक त्या तटबंदीच्या दारात घुसली त्यांची पाहणी करण्यास काराधिप म्हणजे जेलर निघाला बातमी कळताच जो तो बंदीवान जीव घेऊन धावपळ करीत आपापल्या जागी जाऊन साळसूदपणे काम करीत बसला शिपाई पण कोणी केले की क्या बात करता है कायदेसे चलना म्हणून ओरडू लागले जसे काही एका क्षणापूर्वी झालेला गोंधळ त्यांच माहीतच नव्हता जसे काही आतापर्यंत बंदीवानांपेक्षाही शिपायांची जी चलान पाहण्याची दाटी आणि घाई उडाली होती ती सर्व कायदेसेच चालली होती परोपकारी अधिकारी दुसऱ्या दिवशी काळे पाण्यावर धाडण्यास आमची शरीर प्रकृती वय इत्यादी योग्य आहे की नाही याची परीक्षा घ्यायचे ठरले एक परोपकारी अधिकारी मला म्हणाले आपणास जर काळे पाण्यावर जायचे मनात नसेल तर आपणास इथेच ठेवण्याचा प्रयत्न मी माझे हातात आहे तितका तरी केल्या विना राहणार नाही मी म्हटले आपल्या सदिच्छेविषयी मी आपला आभारी आहे पण मला हिंदुस्थानात ठेवणे हे मुंबईच्या गव्हर्नरांच्याही हाती बहुधा नसेल तेव्हा आपण व्यर्थ त्रास घेऊ नये त्या दिवशी माझी परीक्षा पंचांपुढे झाली ते परोपकारी अधिकारीही तेथे होतेच मला ताप आला होता पण रीतीप्रमाणे वजन होऊन माझी काळे पाण्यावर धाडले जाण्याची पात्रता ठरली अंथरूण माझे बगलेत देऊन भांडी हातात देऊन बेडी तशीच खळ खळ करवीत माझीही मिरवणूक काढण्यात आली मी ही त्या तटबंदीच्या दारात घुसलो त्या दाराचा उमरा म्हणजे काळे पाण्याच्या वेशीचा उमरा होता तो मी ओलांडला हिंदुस्थानचा संबंध सुटला माझे अंदमानचे प्रस्थान ठेवण्यात आले लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन गीता चारुचंद्र उपासनी सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर ध्वनिमुद्रण मल्हार प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे